अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। हिंदू धर्मातील एक व्रत म्हणजे मंगळागौर। हे व्रत नवविवाहित महिला श्रावण मासातील मंगळवारी करत असतात। यावेळी सर्व सौभाग्यवती महिला एकत्रित येत पारंपरिक वेशभूषा दागिने परिधान करून मंगळागौरीचे पूजन करत वेगवेगळे खेळ खेळत असतात। तसेच या खेळात परंपरागत चालत आलेली गाणेही म्हणतात। असाच हा मंगळागौरीचा सण जामनेर शहरातील मथाई नगर भागातील विकास ब्रह्मे यांच्या घरी मोठ्या उत्साहात पार पडला। या प्रसंगी मथाई नगरातील सर्व सौभाग्यवती महिलांनी एकत्रित येत मंगळागौरीचे पूजन करून वेगवेगळे खेळ देखील खेळले। चला तर मग पाहूया मंगळागौरीचा महिलांचा हा विशेष कार्यक्रम। आषाढाचे दिवस गेले श्रावणाचा मास सरे भादवाला माझा राव मनामधी बोलून गेला। आषाढाचे दिवस गेले श्रावणाचा मास सरे भादवाला माझा राऊ मनामधी बोलून गेलास। धावते बदमाशे मन नाही त्याला नाव रे नाविका रे मारावा रे डौलाने हात जरा आज नाव रे नाविका रे नाविका रे
सांगते
तर त्यांचे सुद्धा मनापासून खूप आभार. आणि अश्विनीमुळे आम्ही सगळे तयार झालो. खरं आम्हाला खूप प्रॉब्लेम आहे की काही प्रॉब्लेम येत गेले मेन आमच्या निवेदन करणाऱ्या, तर त्यांना पण अडचणीत जावं लागलं. इसा मुलगा आणि पाऊस मेन म्हणजे, तर ते सगळं पार पाडून आम्ही आज आलो जामनेरला आणि खूप छान वाटलं आणि आपल्यालाही आवडला असेल अशी मी आशा करते. आणि आपण शेवटच्या देवीच्या गजराकडे वळूया. मी सौ स्वाती कुलकर्णी, सुरभी ग्रुप चे अध्यक्ष. आमचे सुरभी महिला मंडळाला जवळजवळ 15-16 वर्ष झालेत आणि सामाजिक शैक्षणिक सर्व प्रकारचे उपक्रम आमच्या मंडळातर्फे घेतले जातात. तर साधारण 7 ते 8 वर्षापासून आम्ही हा मंगळागौरीचा आणि डोहाजनाचा कार्यक्रम सुरू केला आहे. तर छान आम्हाला रिस्पॉन्स मिळतो आणि छान आमचे कार्यक्रम होतात. तर आमच्या जवळजवळ 15 ते 16 महिलांचा ग्रुप आहे आणि साधारण ह्या ग्रुपमधून जे आम्हाला देणग्या वगैरे मिळतात तर सामाजिक कार्य आम्ही यातून घेतो. नुकताच आम्ही आमच्या मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी सत्काराचा कार्यक्रम घेतला. तर तिथे ज्या कष्टकरी मुलांच्या मुलं आहेत तर त्यांना आम्ही शालेपयोगी वस्तू वाटल्यात, रजिस्टर पेन वगैरे आणि जुन्या सायकली. तर आमच्या मंडळातर्फे असे बरेचसे छान छान कार्यक्रम होतात आणि साधारण 1200 वरती आमचे सभासद आहेत. आणि आता सप्टेंबर महिन्यात 22 तारखेला आमचा जिल्हास्तरीय भावगीतस्पर्धेचा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम असतो. तर संपूर्ण जिल्ह्यातून त्या स्पर्धक येतात आणि छान रिस्पॉन्स मिळतो. असे बरेच चांगले चांगले प्रोग्रामच्या मंडळातर्फे होतात आणि आज इथे जामनेरमध्ये येऊन आम्हाला खूप छान वाटलं. छान कार्यक्रम झाला आणि रिस्पॉन्स पण छान मिळाला. धन्यवाद. काही नाही, आम्ही दरवेळेस मंगळागौरीचे जे 4 मंगळवार असतात तर त्या 4 मंगळवारी आमच्या ग्रुपला बोलवलं जातं आणि आम्ही त्याआधी मात्र प्रॅक्टिस करावीच लागत असते आम्हाला, कारण ते काही सोपे खेळ नाही आहेत. जुने पारंपरिक खेळ असल्यामुळे त्यांचं जे काही आहे आणि त्यातून साधारणपणे व्यायाम वगैरे घडतच असतो, म्हणून आत्ता या पावसाळ्यात जे सारखे आजार साथीचे वगैरे असतात तर हा जो एक प्रकारचा व्यायाम आहे ना तो आपोआप आम्हा सगळ्यांना होतो, त्यामुळे आमच्या सगळ्या अशा स्टेबल आहेत, काही कोणी आजारी नाही पडलेलं आहे आत्ता तरी. आणि छान वाटतं सगळ्या आम्ही एकत्र येतो. आत्ता पण येताना आम्ही छान एन्जॉय करून मस्त गाण्याच्या भेंड्या वगैरे खेळत तुमचा आमचा हा प्रवास आत्ता इथे झाला. सगळ्या काही जणी आम्ही नोकऱ्या करतो जळगावला, काही शिक्षिका आहेत, काही कोणी त्यातली शिक्षिका कोणी म्हणजे आकाशवाणीला पण वगैरे पण जात असतात, त्यातूनही वेळ काढून आम्ही मात्र हा कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करतो आणि तो
चांगला होतो म्हणून आम्हाला इतक्या लांब बोलवलंही जातं. मी तर सध्या नवीन आहे त्यामुळे मला तरी पण खूप छान वाटलं यांच्या सगळ्यांसोबत. हे सगळ्या एकदम छान आहेत त्याच्यामुळे मला एकदम असं म्हणजे व्यायामाची वगैरे काही गरज नाही आहे. खेळ इतके छान आहेत की खूप आनंद वाटला मला. सुरभी महिला मंडळ हे ताईंनी सांगितलंच बऱ्याच वर्षांपासून कार्यरत आहे आणि मंगळागौरीचे खेळ, डोहाळे जेवणाचे खेळही ग्रुपतर्फे घेतले जातात आणि अनेक समाजोपयोगी उपक्रम पण त्यातून राबवले जातात. आणि मंगळागौरीचा खेळ म्हणजे श्रावण महिना महिलांच्या आवडीचा नटण्यामुरण्याचा सण असतो आणि सर्व वर्किंग वुमन, काही हाऊसवाईफ सगळ्या एकत्र येतात आणि एन्जॉय करता. कुठल्याच प्रकारचं त्यांना असं टेन्शन नसतं किंवा असं काही हे पण नाही होत की अरे एवढं हे करून आपल्याला त्रास होतो आहे, कारण हा खेळच अगदी मुक्त आहे. आणि आमच्या अध्यक्ष स्वाती कुलकर्णी, रोहिणी कुलकर्णी ताई, मंजुषा राव ह्या सगळ्याच अगदी सहकाऱ्यांनी आम्हाला समजून घेऊन सहकाऱ्याने पुढे नेत असतात. झाडे लावा, झाडे जगवा, वाचवा की हो पाणी. झाडे लावा, झाडे जगवा, वाचवा की हो पाणी. मंगळागौरीच्या खेळात नाव घेते नितीन रावांची राणी. काव काव करते खिडकी, काव काव करते खिडकी, खिडकीत बसला काऊ. काव काव करते खिडकी, खिडकीत बसला काऊ. परशुरामांचं नाव घेते, चला लवकर घरी जाऊ. श्रावण महिन्यात केव्हा पण पडतो पाऊस, श्रावण महिन्यात केव्हा पण पडतो पाऊस. महेशराव माझे कम्प्युटर, मी त्यांची माऊस. वाचतोय सारखा फोन, ट्रिंग ट्रिंग ट्रिंग, वाचतोय सारखा फोन. श्रीरंगराव मला विचारतात हम आपके है कौन. सुन सुरू होतो श्रावण मास, किरणरावांचं नाव घेते सर्वांसाठी खास. सुरभी सुरभी ग्रुप आला ब्रह्मेंच्या दारी, सुरभी ग्रुप आला ब्रह्मेंच्या दारी. अहो अनंतरावांचं नाव घेते, प्रियंकाची मंगळागौर झाली लय भारी. नवीन लग्न झालेल्या पहिल्या वर्षी सासरी आणि माहेरी मंगळागौरीचं व्रत असतं आणि मग ती मोठ्या प्रमाणे अशी हौशीने साजरी करतात आणि ती मंगळागौरीची पूजा करून रात्री जागरण करतात. परंतु आता कालाप्रमाणे बदलून असं दुपारच्या टाइम ठेवला होता तो कार्यक्रम. हां, जळगावचं मंडळ होतं हे. आमच्या घरच्या मुलींनी पण केला, नेहमी करतात त्या, पण आता अडचणीमुळे मंडळ बोलवलं होतं. मंगळागौर हा सण श्रावण महिन्यामध्ये साजरा करतात. नवीन लग्न झाल्यानंतर 5 वर्ष ही पूजा केली जाते. पहिल्या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये ही पूजा करतात, मंडळ बोलवतात किंवा आपलं घरातली फॅमिली मिळून पूजा करून सकाळी रात्री जागरण करतात याचं. आणि मग आता इथे तर मंडळ नव्हतं त्याच्यामुळे आम्ही जळगावून मंडळ बोलवलं आहे म्हणून आम्ही सकाळीच कार्यक्रम करून घेतला दुपारी. नाहीतर रात्री मागच्या वर्षी आम्हीच केला होता, ताईची मंगळागौर होती तेव्हा, तेव्हा आम्ही रात्री छान जागून मस्त केला होता कार्यक्रम. खूप छान वाटतंय जळगावून मंडळ आलं, सगळ्यांनी खूप छान केलं, खूप छान झाला कार्यक्रम, मस्त झाला. दीर नंडा जावा सगळेच आहेत हौशी. मनीष रावांचं नाव घेते मंगळागौरीच्या दिवशी. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.